स्टूडेंट्स गुड मॉर्निंग आई वेलकम ऑल ऑफ यू फॉर आवर फिफ्थ स्टैंडर्ड इंग्लिश लेक्चर इन आवर प्रीवियस लेक्चर वी हैव स्टडीड चैप्टर नेम्ड कीपिंग क्वाइट व्हाट वाज द नेम ऑफ दैट चैप्टर कीपिंग क्वाइट एंड व्हाट यू वी हैव टू डू वी हैव टू स्पीक बट विदाउट words without speaking a single word we have to talk we have to converse with our friends and I think all of you have do that activity at your home okay keeping quiet या पाठामध्ये आपण जे शिकलो हाव भावासह आपलं म्हणणं कसं सादर करायचं त्याचा सराव तुम्हाला करायला सांगितलं होतं मी त्याची प्रॅक्टिस तुम्हाला करायला सांगितलेली होती दोन मित्र दोन मैत्रिणींनी आपसामध्ये संभाषण वाटून घ्यायचं आणि एका मैत्रिणीने फक्त ऍक्शन्स करायची आणि दुसऱ्या मैत्रिणीने मात्र तिला प्रश्न विचारायचे आणि प्रश्नाची उत्तरं देत असताना न बोलता ऍक्शन्सही त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची अशा प्रकारचा हा भाग आपण मागच्या तासाला शिकलो आणि मला वाटतं की तुम्ही सर्वांनी त्याचा सराव छान केलेला असेल घरी ओके तर कीपिंग क्वाइट मधील काही ऍक्टिव्हिटीज आपण आज घेणार आहोत ठीक आहे आपण त्या दिवशी फर्स्ट ऍक्टिव्हिटी सेकंड अँड थर्ड ऍक्टिव्हिटी तीन ऍक्टिव्हिटीज पाहिल्या त्या दिवशी तर आज आपण त्याच्या पुढील ऍक्टिव्हिटीज पाहणार आहोत फोर्थ फिफ्थ आणखीन दोन ऍक्टिव्हिटीज आहेत त्यामध्ये फोर्थ अँड फिफ्थ सो ऑल ऑफ यू हॅव युअर बुक्स विथ यू आय थिंक प्लीज कीप बुक्स विथ यू पेन पेन्सिल शार्पनर रबर अँड ओपन युअर टेक्स्टबुक ऑन पेज नंबर 8080 ओके अँड ऑन धिस पेज सी आय एम गोइंग टू रीड दॅट ऍक्टिव्हिटी यू जस्ट लुक इन टू युअर टेक्स्टबुक अँड लिसन केअरफुली अँड कॉन्सन्ट्रेट सी व्हॉट इज गिवन हिअर फॉर ऍक्टिव्हिटी इट इज match the actions and their meanings pa kay sangitlele match the actions and their meanings write the appropriate speech near each picture write the appropriate speech near each picture okay kruti va artha kruti va artha यांच्या योग्य जोड्या लावा प्रत्येक चित्राजवळ योग्य तो मजकूर लिहा पहा कृती आणि अर्थ यांच्या योग्य जोड्या लावायच्या आहेत आणि प्रत्येक चित्राजवळ योग्य तो मजकूर पण लिहायचा आहे म्हणजे या ठिकाणी तुम्हाला काय दिसत आहे इथे तुम्हाला एका ठिकाणी ऍक्शन दिसत आहेत कृती आणि दुसरीकडे त्या कृतीतून काय बोध होतोय त्या कृतीच्या माध्यमातून काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे ती कृती का केलेली आहे कोणता अर्थबोध होतोय तो अर्थ त्याच्या शेजारच्या रकण्यामध्ये दिलेला आहे परंतु कृती आणि त्याच्या समोर दिलेला अर्थ हा करेक्ट नाहीये त्या दोन गोष्टी ज्या आहेत त्या मिसमॅच आहेत मग आपल्याला काय करायचंय वी हॅव टू मॅच दोज थिंग्स म्हणजे ऍक्शन विथ मिनिंग ऍक्शन विथ मिनिंग ऑर ऍक्शन विथ सेंटेन्स वी हॅव टू मॅच अंडरस्टूड तुम्हाला या ठिकाणी दिसत असेल चित्रामध्येही दिसत असेल आणि इथेही दिसत असेल की इकडे फक्त ऍक्शन दिसत आहेत आणि शेजारी काय दिलेले आहेत त्याचा अर्थ दिलेला आहे ठीक आहे तर आधी आपण चित्र समजून घेऊयात आणि मग इकडे जे वाक्य दिलेले आहेत म्हणजेच त्यांचे अर्थ ते आधी वाचून घेऊयात आणि नंतर मग यांच्या जोड्या लावूयात तर फर्स्ट पिक्चर हिअर इन दिस पिक्चर वन ओल्ड मॅन इज देअर अँड ही जस्ट डुईंग लाईक दिस बघा असं आपण कधी करतो असं कानाला हात कधी लावतो आणि असं जवळ जाण्याचा प्रयत्न म्हणजे असं करतो पहा कधी करत असतो आपण एखाद्या वेळेस आपल्या मित्रमैत्रिणींनी किंवा आपल्या आई वडिलांनी जर काही सांगितलं ना आपल्याला ऐकायला आलं नाही तर त्यावेळेस आपण कान टवकारून ऐकणे असं म्हणतो की नाही तर त्यावेळेस आपण अगदी असं कान टवकारून ऐकण्याचा प्रयत्न करतो ज्यावेळेस आपल्याला ऐकायला येत नाही ओके सी नेक्स्ट पिक्चर दुसऱ्या चित्रामध्ये तुम्हाला अशी ऍक्शन दिसते अशी ऍक्शन आपण कधी करतो
एखाद्याला बोलवायचं असेल त्यावेळेस. त्याच्या शेजारचं चित्र आहे, त्या ठिकाणी तुम्हाला अशी ॲक्शन दिसते, पहा असं बोर्ड दाखवलेलं आहे. मग बोर्ड दाखवून एखादी वस्तू तिथे आहे असंही सांगितलं जातं, किंवा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढील चित्र पहा. पुढील दोन चित्र, एक मुलगा आहे, त्याचा चेहरा एकदम असा पडलेला आहे. एखादी गोष्ट आवडत नसल्यानंतर ज्या प्रकारच्या चेहऱ्यावर भाव येतात की नाही, तर हातही असा करतोय, त्याचा हात सुद्धा असा करतोय तो, म्हणजे त्याला ती गोष्ट आवडलेली नाहीये आणि त्यामुळे तो काय करतोय, मला नकोय असं तो सांगतोय. त्याच्याच शेजारी एक वन वुमन इज देअर अँड शी इज डुईंग लाईक दिस, देर इज स्माइल ऑन हर फेस अँड वॉट दिस थिंग्स इंडिकेट्स अस. सो दिस थिंग्स इंडिकेट दॅट दॅट वुमन इज सेईंग समथिंग इज व्हेरी गुड अँड शी लाईक्स इट व्हेरी मच. ओके, सो शी इज डुईंग ॲक्शन लाईक दॅट. सो सी नेक्स्ट, वन ओल्ड वुमन इज देअर अँड शी इज जस्ट ऍक्टिंग लाईक समथिंग रॉंग हॅज डन, काहीतरी चुकीचं घडलंय आणि अनपेक्षित, आणि त्यामुळे त्या एकदम अशा अचंबित झाल्या समजा. अरे बाप, हे कसं झालंय असं त्यांच्या ह्याच्यातून लक्षात येतंय, काहीतरी चुकीचं आहे हे त्यावरून दिसते त्यांच्या ऍक्शन वरून. त्यांच्या शेजारीच वन बॉय इज देअर, सी वन स्मॉल बॉय इज देअर अँड ही इज डुईंग लाईक दिस, मीन्स वॉट ऑल ऑफ यू गॉट आय थिंक. इफ वी डोंट नो समथिंग दॅट टाइम वी से लाईक दिस. ओके, अगेन सी नेक्स्ट पिक्चर. इन दॅट पिक्चर वन बॉय अँड वन गर्ल इज देअर. फर्स्ट वी विल सी द बॉय. The boy or man, he is wearing tie also. He is saying, पहा असं करतोय. मग याचा अर्थ काय होतो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर विचार करतो का, डोक्यामध्ये विचार चालू असतात त्यावेळेस असं करून आपण काय करतो, थांबतो. ओके, म्हणजे विचार करतो आपण, डोक्याला ताण देतो आणि त्या गोष्टीबद्दल विचार करतो त्यावेळेस, मग तशी ऍक्शन केली जाते. त्याच्याच शेजारी वन गर्ल इज देअर अँड शी इज डुईंग लाईक दिस, हे ऍक्शन तुम्हाला माहिती असेल, सर्व विद्यार्थ्यांना सर्व मुलांना माहिती असेल. बरोबर, कधी करतो आपण ही ऍक्शन, तुम्ही मित्र मैत्रिणीला म्हणत असाल, पहा एखादी गोष्ट त्याच्या पटकन लक्षात येत नसेल असं म्हणतो की नाही आपण. ओके, सो नेक्स्ट लास्ट वन, वन गर्ल इज देअर अँड आय थिंक शी इज व्हेरी सरप्राईज, तिच्या चेहऱ्यावरूनच लक्षात येते, एखादी आश्चर्यकारक गोष्ट घडल्यानंतरचे भाव जे असतात तसे भाव तिच्या चेहऱ्यावर दिसतात, शी इज व्हेरी सरप्राईज. सो ऑल पिक्चर्स वी हॅव सीन जस्ट नाव, नाव आय एम गोइंग टू रीड दीज सेंटेन्सेस वन बाय वन अँड यू लुक इन टू युअर टेक्स्ट बुक अँड कीप युअर फिंगर ऑन द ऑन इच सेंटेन्स. ओके, सी फर्स्ट वन, कम हियर, कम हियर. सेकंड, आय कांट हिअर यू, कम हिअर चा अर्थ तुम्हाला माहिती आहे, इकडे ये. सेकंड, आय कांट हिअर यू, मला ऐकायला आलं नाही, मी ऐकू शकत नाहीये, तू जे बोलतोय ते मी ऐकू शकत नाहीये असं त्याचा अर्थ. इट्स व्हेरी गुड, इट्स व्हेरी गुड. नेक्स्ट, आय डोंट नो, आय डोंट नो. नेक्स्ट, आय डोंट लाईक इट, एखादी गोष्ट आवडत नसल्यावर आपण म्हणतो आय डोंट लाईक इट. लेट मी थिंक, लेट मी थिंक, मला विचार करू देत. आर यू रेडी, आर यू रेडी. व्हॉट अ बिग सरप्राईज, व्हॉट अ बिग सरप्राईज, यू नो दॅट. आर यू क्रेझी, लक्षात आलं असेल तुमच्या. What's wrong? What's wrong? ठीक आहे, तर अशी ही 10 अर्थपूर्ण वाक्य आहेत आणि इथे 10 चित्र आहेत. आता आपल्याला काय करायचंय, या चित्रांच्या जोड्या या वाक्यांशी लावायच्या आहेत. ओके, सो सी फर्स्ट, इन फर्स्ट पिक्चर आय थिंक ऑल ऑफ यू फर्स्ट ऑफ ऑल गिव्ह नंबर्स टू द पिक्चर्स. पहिल्यांदा आपण या सगळ्या चित्रांना नंबर देऊन घेऊयात.
जेणेकरून या चित्रांची जोडी आपल्याला त्या वाक्याशी लावता येईल. फर्स्ट नंबर याला द्या, आजोबांचं जे चित्र आहे त्याला फर्स्ट नंबर द्या. फर्स्ट नंबर, यू शुड राईट फर्स्ट नंबर देअर हिअर. फर्स्ट नंबर. सेकंड, द बॉय ऍक्शन, अशी ऍक्शन करतो बघा तो मुलगा. लाल टी शर्ट घातलेला आणि टोपी उलटी घातलेली आहे पहा. तर त्याला दोन नंबर द्यायचा आहे. सेकंड नंबर, राईट सेकंड नंबर देअर. राईट थर्ड नंबर टू अ गर्ल, शी इज डुईंग ऍक्शन लाईक दिस. शी इज डुईंग लाईक ऍक्शन लाईक दिस. गिव नंबर थ्री टू दॅट गर्ल. गिव नंबर फोर टू द बॉय हु इज सेईंग रेड टी शर्ट ही इज ऑल्सो वेअरिंग अँड ही सेईंग आय डोंट लाईक. सो गिव नंबर फोर. नंबर फाय टू द वुमन हु इज सेईंग हुज ऍक्शन इज लाईक दिस. व्हेरी नाईस. गिव नंबर फाय टू दॅट वुमन. नेक्स्ट वन, वन ओल्ड वुमन इज देअर. गिव नंबर सिक्स टू दॅट ओल्ड वुमन. नेक्स्ट वन, गिव नंबर सेवन टू द बॉय हु इज सेईंग we saying like this, I don't know. Next, give number 8 to the boy who is wearing tie. He is doing the action like this. Then next, the girl next to him, give number 9 to that girl who is saying like this, who is doing action. 9 number give. And last one, the girl who is surprising. The girl who is surprising, give number 10 to that girl. Now we have given 1 to 10 number to these pictures, all these pictures. And what we have to do? Now we have to match these pictures with these sentences, with these meanings. Okay, see, first one, the old man. And he is saying like this. मी तुम्हाला आता सांगितल्याप्रमाणे ऐकायला न आल्यानंतर आपण असे ऍक्शन करत असतो. मग आता यांना काय म्हणायचंय या आजोबांना, त्यांनी ऍक्शन अशी का केलेली आहे? तर त्यांना हे म्हणायचंय, पहा इथं दोन नंबरचं वाक्य दिसतंय तुम्हाला दुसऱ्या रकान्यामध्ये. सेंटेन्स नंबर टू, व्हॉट इज देअर, आय कांट हिअर यू. ही सेईंग आय कांट हिअर यू. अंडरस्टूड? सो give number 1 to that sentence. You have to write number 1 to that sentence. Here, old man, त्याला आपण एक नंबर दिलेला आहे आणि त्यांनी जे वाक्य सांगितलेलं आहे, त्यांचं जे वाक्य आहे, I can't hear you. I can't hear you. तर या वाक्याच्या समोर इथे एक नंबर लिहा. ठीक आहे? मग अशा पद्धतीने आपण आता जोडी पुस्तकामध्ये लावतोय. नंतर आपण हे काय करणार आहोत, वहीमध्ये नंतर लिहायला सांगणार आहे मी तुम्हाला, कसं लिहायचं तेही सांगेन. ठीक आहे? लक्षात आलं? सो नाव जस्ट राईट नंबर 1 टू दॅट ओल्ड. चित्रांना तर नंबर दिलेली आहेत, आता हीच नंबर आपण इकडे लिहिणार आहोत, हे इकडचेच नंबर, जेणेकरून आपल्याला असं लक्षात येईल की एक नंबरचं चित्राचं वाक्य कोणतं आहे. तर हे वाक्य आय कांट हिअर यू. आलं लक्षात? ओके. Now, number 2, second, the boy who is calling someone, I think, she is doing action like this. What is he saying? He wants to call someone. मग याची action जर अशी असेल तर वाक्य कोणतं असेल? First number, see first number sentence, come here. What is he saying? Come here. Now you have to write number 2 for this sentence. Come here. Next. Okay. Two pictures we have given numbers now. Two pictures we have matched just now. Now see the third picture. What is it? The third picture is the girl is there and she is doing action like this. Then what is she saying? See here. 1, 2, 3, 4, 5, 6. Seven number sentence, see. Sentence. बघा, वरून सातव्या क्रमांकाचं आणि खालून चौथ्या क्रमांकाचं वाक्य पहा.
काय वाक्य सांगितलेले, आर यू रेडी? पहा एखाद्याला विचारायचा आहे आपल्याला प्रश्न. तुम्ही तुमचे मित्र किंवा मैत्रीण कुठेतरी जायचं तुमचा प्लॅन झालेला आहे ऑलरेडी, अँड यू आर आस्किंग हर आर यू रेडी, अशीच ऍक्शन करतो की नाही आपण. सो थर्ड नंबर, दिस इज नंबर थर्ड सेंटेन्स, दिस सेंटेन्स गिव नंबर थ्री. यू हॅव टू राईट नंबर थ्री, यू हॅव टू राईट नंबर थ्री टू दिस सेंटेन्स. ओके, सी नेक्स्ट नाव फोर्थ पिक्चर. इन दिस पिक्चर दिस बॉय, मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे याला काहीतरी नावडती गोष्ट दिसतेय त्याच्यामुळे तो एकदम अशी ऍक्शन करतोय. काय करतोय ऍक्शन? तर त्यावरून असं लक्षात येत आहे, पहा अगदी वरून फिफ्थ नंबरचं सेंटेन्स पहा. सेंटेन्स फ्रॉम अबोव, द नंबर ऑफ सेंटेन्स इज फाईव्ह. म्हणजे असं तिथे आपण नंबर दिलेले नाहीयेत, आपण असे क्रमाने मोजू शकतो, पहिलं वाक्य, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं. पाचवं वाक्य तुम्हाला दिसते. सो काय आहे हे वाक्य? आय डोंट लाईक इट, आय डोंट लाईक इट. लक्षात, त्याला असं म्हणायचंय त्या ऍक्शनच्या माध्यमातून, त्याला जी कोणती वस्तू कोणीतरी देऊ केलेली आहे ती वस्तू त्याला आवडलेली नाहीये. सो ही इज सेइंग आय डोंट लाईक इट. नेक्स्ट, द वुमन नेक्स्ट टू दिस बॉय, शी इज सेइंग लाईक दिस, शी लाईक समथिंग व्हेरी मच, सो शी इज ऍक्टिंग लाईक दिस. सो विच सेंटेन्स सूट्स टू हर ऍक्शन? सेंटेन्स नंबर थ्री. सी सेंटेन्स नंबर थ्री, इट्स व्हेरी गुड. व्हॉट इज शी सेइंग? इट्स व्हेरी गुड. नाउ वी हॅव गिवन फाईव्ह पिक्चर्स, फाईव्ह, वी हॅव जस्ट मॅच दिस फाईव्ह पिक्चर्स टू फाईव्ह सेंटेन्सेस और फाईव्ह मीनिंगफुल सेंटेन्सेस. नाउ सी पिक्चर नंबर सिक्स. इन दिस पिक्चर वन वुमन इज देअर अँड शी इज ऍक्टिंग लाईक दिस. आता याच्यातून काय लक्षात येत आहे मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं, यातून हे लक्षात येत आहे की ती असं म्हणत आहे काहीतरी चुकीचं त्यांना दिसतंय समोर त्या आजीबाईंना. तर त्या काय म्हणतायत? व्हॉट्स रॉंग, व्हॉट्स रॉंग, काय झालंय? अनपेक्षित घडल्यानंतर आपोआप आपल्या तोंडातून शब्द बाहेर पडतात. पहा, व्हॉट्स रॉंग, काय झालंय नेमकं, काय चुकीचं झालंय का असं. तर ती ऍक्शन त्यांच्या त्यांच्या त्या हावभावावरनं आपल्याला हे वाक्य लक्षात येत आहे की व्हॉट्स रॉंग. अँड दिस सेंटेन्स इज लास्ट सेंटेन्स इन अवर सेंटेन्स लाईन. पहा आपल्या चित्राचा जो रकाना आहे, सॉरी वाक्यांचा जो रकाना आहे, त्या रकण्यातील शेवटचं वाक्य आहे व्हॉट्स रॉंग. तर त्या ठिकाणी तुम्हाला किती नंबर द्यायचा आहे? क्रमांक सहा. सहा नंबर तुम्हाला त्या ठिकाणी द्यायचं आहे. नाउ आता पुढचं चित्र पहा, सातवं. द बॉय ही इज सेइंग, त्याच्या ऍक्शन वर लगेच लक्षात येते की त्याला एखादी गोष्ट विचारली जी त्याला माहित नाहीये. सो ही सेइंग काय म्हणतोय तो? तुम्हाला पण एखादी गोष्ट विचारली तुमच्या आईने, वडिलांने, बहीण भावाने, तर तुम्ही काय म्हणता? आय डोंट नो. पहा इथे वरून चार नंबरचं वाक्य पहा, आय डोंट नो. ही इज सेइंग आय डोंट नो. ओके, सो लेट्स गो फॉर नेक्स्ट पिक्चर. इन दिस पिक्चर दिस बॉय इज जस्ट थिंकिंग समथिंग, डोक्याला असं बोट लावून काहीतरी विचार करतायत ते. ठीक आहे, तर मग या ऍक्शन वरनं आपल्याला कोणतं वाक्य लक्षात येतंय? तर या ऍक्शन वरनं त्यांना असं म्हणायचंय, पहा त्यांना, त्या मुलाला, वरून सहा नंबरचं वाक्य पहा. सिक्स नंबर सेंटेन्स फ्रॉम अबोव, यू हॅव टू काउंट अँड दिस सेंटेन्स. In this sentence he is saying, in this picture he is saying, let me think, मला विचार करू देत. काहीतरी त्यांना विचारलं गेलेलं आहे आणि ती गोष्ट त्यांच्या पटकन लक्षात येत नाहीये, ते सांगू शकत नाहीये, त्यामुळे तो ते असं म्हणतायत की लेट मी थिंक, मला विचार करू देत, मला आठवू देत, माझ्या पटकन लक्षात येत नाहीये त्यामुळे मला आठवू देत, असं ते म्हणत आहे. ठीक आहे, सो यू हॅव टू राईट नंबर एट टू दॅट सेंटेन्स. यू हॅव टू राईट नंबर एट टू दॅट सेंटेन्स. नाउ नेक्स्ट पिक्चर सी. इन दिस नेक्स्ट पिक्चर दिस गर्ल इज सेइंग,
एखाद्याला गोष्ट पटकन लक्षात येत नसेल, वारंवार सांगून सुद्धा त्यांना कळत नसेल, किंवा आपण एक बोलतोय आणि त्यांचं समोरच्यांचं दुसरंच काहीतरी चाललेलं, तर मग अशा वेळेसही आपण काय म्हणू शकतो का, आर यू क्रेझी, तुमच्या लक्षात येत नाहीये का मी जे बोलतेय, असं त्यावेळेस आर यू क्रेझी असं म्हटलं जातं. तर पहा खालून दोन नंबरचं वाक्य आहे, लास्ट बट वन सेंटेन्स इज देअर, आर यू क्रेझी, दिस इज परफेक्ट मॅच टू दॅट पिक्चर. नाऊ लास्ट अँड बेस्ट पिक्चर, इन दिस पिक्चर दिस गर्ल इज व्हेरी सरप्राईज, अँड व्हॉट इज शी सेइंग, सी खालून तीन नंबरचं वाक्य आहे, व्हॉट अ बिग सरप्राईज, व्हॉट इज शी सेइंग, व्हॉट अ बिग सरप्राईज, म्हणजे काय, तिने तिच्या समोर जे काही दिसलंय ते तिच्यासाठी खूप सरप्राईझिंग गोष्ट आहे, खूपच आश्चर्यकारक गोष्ट आहे, म्हणजे तिला अनपेक्षित असं काहीतरी समोर दिसतंय, एखादी गिफ्ट मिळाली असेल, एखादी नवीन वस्तू त्यांच्या घरात आली असेल, किंवा शाळेत काहीतरी तिची खूप जुनी मैत्रीण तिला भेटली असेल, किंवा काय काही कारण असू शकतं. सो शी इज सेइंग व्हॉट अ बिग सरप्राईज, आलं लक्षात, अंडरस्टूड ऑल ऑफ यू, येस व्हेरी गुड. नाऊ वी हॅव जस्ट, सो स्टुडंट्स वी हॅव जस्ट मॅच दिस पिक्चर्स विथ सेंटेन्सेस, ओके. Now I think I will read these all pictures, sorry, I will read all these sentences one by one. म्हणजे एका पाठोपाठ एक असे क्रमाने मी हे वाक्य एकदा वाचून घेते म्हणजे तुमच्या लक्षात येईल, ठीक आहे. पहा, आय कांट हिअर यू, फर्स्ट वन इज आय कांट हिअर यू, सेकंड कम हिअर, थर्ड आर यू रेडी, फोर्थ वन I don't like it. Fifth one, it's very good. Sixth one, what's wrong? Seven, I don't know. Eight, let me think. Ninth, are you crazy? And tenth, what a big surprise. What a big surprise. तर अशी ही दहा वाक्य आणि दहा चित्र सर्वांना, सर्व मुलांना छान पैकी लक्षात आलेलं असेल. आता आपण याच पानावरील पुढील ऍक्टिव्हिटी पाहणार आहोत. वी विल सी नाऊ ऍक्टिव्हिटी नंबर 5. व्हॉट इज गिव्हन इन दिस ऍक्टिव्हिटी, सी हिअर, फॉर्म पेअर्स ऑर ग्रुप्स, यूज द फॉलोइंग सेंटेन्सेस बिफोर ऑब्लिक आफ्टर, ऑब्लिक म्हणजे किंवा, बिफोर किंवा आफ्टर, बिफोर म्हणजे पूर्वी, आफ्टर म्हणजे नंतर. सी बिफोर ऑर आफ्टर एनी ऑफ दोज गिव्हन अबोव टू मेक मीनिंग, टू मेक शॉर्ट मीनिंगफुल डायलॉग्स, वी हॅव टू मेक शॉर्ट अँड मीनिंगफुल डायलॉग्स, सिम्पल टू थ्री ऑर फोर लाईन्स डायलॉग्स, हिअर वी हॅव टू मेक. आता ही जी ऍक्टिव्हिटी दिलेली आहे ते आधी आपण मराठीत वाचून घेऊया. पहा, जोड्या किंवा गट करा, काय सांगितलंय, जोड्या किंवा गट करा, ठीक आहे. आणि खालील पैकी एक किंवा अनेक वाक्य, खालील पैकी एक किंवा अनेक वाक्य वरील पैकी कोणत्याही वाक्याच्या आधी किंवा नंतर जोडून छोटे अर्थपूर्ण संवाद तयार करा. तुमच्या लक्षात आलं असेल आपल्याला आता या ठिकाणी काय करायचं आहे, तर आपल्याला अर्थपूर्ण संवाद तयार करायचे आहे, परंतु ते कसे तयार करायचे आहेत, तर इथे आपण हे जे 10 सेंटेन्सेस पाहिले ते सेंटेन्सेस त्याचा वापर करायचा, प्लस इथे तुम्हाला काही वाक्य दिसत आहेत खाली ह्याच ऍक्टिव्हिटीमध्ये दिलेले ते वाक्य आहेत, तर त्या वाक्यांचाही वापर करायचा. म्हणजे काय, तर वरीलपैकी एक किंवा अनेक वाक्य, म्हणजे वरीलपैकी एक किंवा अनेक वाक्य घ्या, आणि त्याचबरोबर त्याला सुटेबल अशी कोणत्याही वाक्याच्या आधी किंवा नंतर, वरील वाक्यांच्या आधी किंवा त्या वाक्यांच्या नंतर, तर खाली जी वाक्य दिसत आहेत ती सर्व वाक्य, त्या सर्व वाक्यांमधील तुम्हाला जेवढी योग्य वाटतात तेवढी एक दोन तीन अशी वाक्य ती घ्यायची, जिथं जे वाक्य सूट होईल त्या ठिकाणी ते वाक्य घ्यायचं, आणि या दोन्ही वाक्यांचा योग्य ठिकाणी योग्य वापर करून आपल्याला अर्थपूर्ण संवाद तयार करायचे आहेत. वी हॅव टू मेक डायलॉग्स,
with the help of these two type of sentences. Okay, now 10 sentences we know. Now I am going to read the sentences given here in the in this activity. Now look at your textbook on page number 8080. Each sentence I am going to read and you have to concentrate that sentence. You have to concentrate there. This card is for you. First sentence is, this card is for you. Second one, where are you? Where are you? Third one, thank you very much. Fourth one, excuse me. Fifth one, wait, I'm coming. Sixth one, I'm sorry. Seventh, did you read this book? Did you read this book? Eighth, really? Really? तुम्हाला अर्थ माहिती असतील म्हणून मी काय अर्थ सांगत नाहीये, कारण सोपी सोपी वाक्य आहेत. रिअली म्हणजे खरच. नथिंग, लास्ट सेंटेन्स, नथिंग, एव्हरीथिंग इज फाईन. नथिंग, एव्हरीथिंग इज फाईन. प्रत्येक गोष्ट कशी आहे, सगळं ठीक आहे, काहीच झालेलं नाही, असं या शेवटच्या वाक्याचा अर्थ आहे. आता आपल्याला हे दोन्ही सेंटेन्सेस काय करायचे आहेत, मिक्स करायचे आहेत आणि मॅच करायचे आहेत. लक्षात आलं? ओके, देन नाऊ लेट्स वी विल मेक दिस डायलॉग. यू हॅव टू सी हिअर ऑन द स्क्रीन, यू कॅन सी दिस डायलॉग्स. सी फर्स्ट वन. तर आपल्याला आता खालील आणि वरील वाक्य दोन्ही वाक्यांचा वापर करायचा आहे. आता ए आणि बी, एक फर्स्ट मॅन आपण इमॅजिन करू. पहिला व्यक्ती जो बोलत आहे किंवा पहिली विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी जो बोलत आहे तो ए असेल आणि दुसरा जो विद्यार्थी बोलत आहे तो बी असेल. त्यांचं नाव न देता आपण एचं डायलॉग आणि बीचं डायलॉग अशा पद्धतीने हे डायलॉग तयार केलेले आहेत. आता मी तुम्हाला काही एक चार पाच डायलॉग या ठिकाणी सांगते आणि उर्वरित डायलॉग जे आहेत, उर्वरित वाक्यांचा वापर करून तुम्ही स्वतः तयार करायचे आहेत एक पाच सहा डायलॉग्स, जेणेकरून तुमचा सराव होईल. डायलॉग कसे तयार केले जातात, संवाद कसे तयार केले जातात, कारण आपल्याला या ठिकाणी नवीन काही घ्यायचं नाहीये, फक्त इथलेच वाक्य वापरायचे आहेत आणि तेच ऍड करायचे आहेत. फर्स्ट डायलॉग सी हिअर. दिस कार्ड इज फॉर यू. ए ए ए इज सेईंग दिस कार्ड इज फॉर यू. अँड व्हॉट इज बी सेईंग टू हिम. बी इज सेईंग व्हॉट अ बिग सरप्राईज. एने सांगितलंय की हे कार्ड जे आहे ते तुझ्यासाठी आहे. आता बीला हे अनपेक्षित होतं, त्यामुळे तो काय म्हणतोय, व्हॉट अ बिग सरप्राईज, माझ्यासाठी हे खरंच खूप मोठं सरप्राईज आहे. थँक यू व्हेरी मच, धन्यवाद, मी तुझा खूप आभारी आहे, खूप छान आहे कार्ड. सी ओनली टू सेंटेन्सेस विथ द हेल्प ऑफ ओनली टू सेंटेन्सेस वी हॅव जस्ट फ्रेम व फर्स्ट डायलॉग. अंडरस्टूड ऑल ऑफ यू? ओके, लेट्स गो फॉर सेकेंड डायलॉग. ए, एक्सक्यूज मी आय कांट हिअर यू. एक्सक्यूज मी कधी म्हणतो आपण पहा, एखादी गोष्ट आपल्या लक्षात आली नसेल तर त्यावेळेस एक्सक्यूज मी, इंग्रजीमध्ये असं आधीच म्हणायची प्रथा आहे, एक्सक्यूज मी म्हणजे मला माफ करा म्हणून. आता इथे पुढे वाक्य काय म्हणतोय तो, आय कांट हिअर यू, मी तुम्हाला म्हणजे तुम्ही जे बोललात ते मी ऐकू शकले नाही किंवा मी ऐकू शकलो नाही. एक्सक्यूज मी आय कांट हिअर यू. बी रिअली आय एम सॉरी, खरंच का, आय एम सॉरी, मला माफ करा. आता म्हणजे मी जे बोललो हे तुम्ही ऐकू शकलं नाही त्यामुळे मला माफ करा असं बी म्हणतोय. कदाचित मी हळू बोललो असेल म्हणून तुम्हाला ऐकायला आलं नसेल, असाही त्याचा अर्थ होऊ शकतो. सो ओनली टू सेंटेन्सेस आर हिअर इन दिस कॉन्व्हर्सेशन अँड दिस कॉन्व्हर्सेशन इज ऑल्सो कम्प्लिटेड. दिस डायलॉग इज ऑल्सो कम्प्लिटेड. सेकंड डायलॉग वी हॅव जस्ट फिनिश. सी थर्ड डायलॉग. डीड यू रीड धिस बुक. डीड यू रीड धिस बुक. बी याचं वाक्य आहे, डीड यू रीड धिस बुक. बी काय म्हणतायत पहा. बी इट्स व्हेरी गुड. इट्स व्हेरी गुड. याने प्रश्न विचारला की तुम्ही हा पुस्तक वाचलंय का, हे अमुक पुस्तक काय असेल समोर हे वाचलंय का,
तर बी ने कदाचित ते वाचले त्यामुळे बी म्हणतोय इट्स व्हेरी गुड, ते खूप छान पुस्तक आहे. ए रिअली, आता ए ने वाचलं नसेल म्हणून ए विचारतोय खरंच का खूप छान पुस्तक आहे ते, रिअली चा अर्थ खरंच का असा त्याचा अर्थ होतो. सो दिस इज अवर थर्ड डायलॉग, वी हॅव फिनिश थर्ड डायलॉग. नाव सी फोर्थ डायलॉग, फोर्थ वन. इन दिस डायलॉग ए इज सेईंग आर यू रेडी, आर यू रेडी, कुठेतरी जायचं असल्यावर तुम्ही विचारता पहा मित्र मैत्रिणींना आर यू रेडी. बी वेट आय एम कमिंग, जस्ट आय एम कमिंग, वेट वेट वन मिनिट, वेट टू मिनिट्स और वेट फाईव्ह मिनिट्स, आय एम कमिंग. ए ए इज सेईंग कम हियर, ए काय म्हणतोय इकडेच ये म्हणजे इथे ये आणि इथून आपण जाऊया. बी वेअर आर यू, बीने त्याला विचारलं तू कुठे आहेस मला कुठे यायचं आहे. वेअर आर यू असं बी त्याला म्हणतोय. ओके सो नाव वी हॅव कम्प्लिटेड फोर्थ डायलॉग, लक्षात आलं बरोबर. तर आता पहा विद्यार्थी मित्रांनो, अशी छोटी छोटी वाक्य त्यांचा वापर करून योग्य ठिकाणी योग्य वाक्याचा वापर करून तुम्हाला हे डायलॉग्स तयार करायचे आहेत. एकूण चारच डायलॉग मी घेतले या ठिकाणी, तुम्ही अजून बरीच वाक्य सॉरी बरीच डायलॉग्स तुम्ही या ठिकाणी तयार करू शकता. आणखी एक शेवटचा डायलॉग मी घेते पाचवं आणि मग त्यानंतर मग आपण थांबूयात. उर्वरित डायलॉग तुम्ही स्वतः तयार करू शकता. सी लास्ट वन ए व्हॉट्स रॉंग, ए इज सेईंग व्हॉट्स रॉंग काय झालंय. बी काय म्हणतो आय डोंट नो काय झालंय मला माहीत नाही. आता इथे तिघ जण आहेत, सी काय म्हणतोय नथिंग एव्हरीथिंग इज फाईन. सी काय म्हणतोय नथिंग एव्हरीथिंग इज फाईन काहीच नाही झालं सगळं ओके आहे सगळं छान आहे. तुम्हाला जे शंका येते तसं काहीही झालेलं नाहीये. एखादं ठिकाणी जर परिस्थिती थोडीशी वेगळी दिसली की आपल्याला वाटतं की बा काय झालं व्हॉट हॅपन वगैरे असं म्हणतो आपण. इथे व्हॉट्स रॉंग विचारलेलं आहे. सो बी इज सेईंग आय डोंट नो, बीला माहित नसतं. सी इज सेईंग त्याला माहिती आहे, तो म्हणतोय नथिंग काहीच झालेलं नाहीये काहीच घडलेलं नाहीये एव्हरीथिंग इज फाईन. ओके सो इन धिस वे यू कॅन फ्रेम डायलॉग, सिम्पल सिम्पल डायलॉग, सिम्पल सिम्पल विथ द हेल्प ऑफ सिम्पल सेंटेन्सेस. टू थ्री वर्ड सेंटेन्स यू कॅन यूज, टू थ्री सेंटेन्सेस यू कॅन यूज इन सिंगल डायलॉग. ओनली टू सेंटेन्सेस यू कॅन यूज इन सिंगल डायलॉग. यू कॅन फ्रेम वन डायलॉग विथ द हेल्प ऑफ ओनली टू सेंटेन्सेस ऑल्सो. अगदी दोन वाक्य वापरून सुद्धा तुम्ही संभाषण बनवू शकता. संभाषण खूप मोठं असलं पाहिजे असं काहीच नाहीये. कारण इथे आपल्याला काय सांगितलेलं आहे त्यांनी, यू हॅव टू फ्रेम सिम्पल सेंटेन्सेस, यू हॅव टू फ्रेम स्मॉल सॉरी यू हॅव टू फ्रेम सिम्पल अँड स्मॉल डायलॉग्स. छोटे छोटे डायलॉग्स बनवायचे आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आधी व्यवस्थित करायला शिकलो की मग मोठी गोष्ट आपल्याला छान जमत असते पहा बरोबर. तर अशा पद्धतीने अगदी दोन दोन वाक्यांचे हे डायलॉग्स पूर्ण करून आपण मोठे डायलॉग सुद्धा बनवू शकतो. परंतु आधी हे बनवता येणं गरजेचं आहे. आता हे बनवायचे कसे हे आपण आता शिकलो. केवळ योग्य प्रश्नाला योग्य उत्तर हेच आपल्याला या वाक्यांमधून शोधून तेच वाक्य वापरून आपण ते बनवलेले आहेत. सो आय थिंक ऑल ऑफ यू गॉट इट व्हेरी वेल, लक्षात आलं असेल सर्वांच्या. तर आता तुम्हाला काय टास्क आहे आजच्या या लेक्चरवर आधारित तुम्हाला मी एक टास्क देणार आहे. आता तो कोणता टास्क आहे पहा. इथे तुम्हाला जे चौथी ऍक्टिव्हिटी सांगितली आहे, मॅच द ऍक्शन्स अँड देअर मिनिंग्स, राईट अप्रोप्रिएट स्पीच नियर इच पिक्चर. काय करायचंय तुम्हाला, तर इथे चित्र आणि चित्राच्या समोर योग्य त्याचं वर्णन त्याचं अर्थपूर्ण वाक्य तुम्हाला लिहायचं आहे. मग आता हे चित्र तुम्ही कसं तयार करणार, छोटी आणि सोपी चित्र आहेत तुम्ही सहज तयार करू शकता. जसं तुम्हाला येईल तसं ते चित्र बनवायचं आणि तुमच्या वहीच्या एका पानावर तुम्ही किमान दोन चित्र बनवलं तर सुटसुटीत होईल. आता इथे 10 चित्र आहेत ठीक आहे. तर फक्त चित्र आणि त्याच्या समोर बरोबर त्याचं वाक्य लिहायचं आहे, असं रेषा वगैरे मारायच्या नाहीयेत आपल्याला. आता मी सांगते कसं करायचं. पहिलं चित्र आजोबांचं असं चित्र आहे, मग त्याच्या समोर काय लिहिणार तुम्ही, आय कांट हिअर यू हे वाक्य फक्त लिहायचं डॅश करून ठीक आहे. मग वहीच्या एका पानावर दोन चित्र जर तुम्ही बनवली
तर अगदी छान व्यवस्थित सुटसुटीत होईल. जर तुम्हाला वाटतंय की दोन नाही तीन बनवूया तरी चालेल, तर चित्र आणि चित्राच्या समोर अगदी तेच परफेक्ट वाक्य. तर अशा पद्धतीने तुम्हाला ही ऍक्टिव्हिटी तुमच्या वहीमध्ये लिहायची आहे, व्यवस्थित लिहून काढायची आहे. ठीक आहे, ही झाली चौथी ऍक्टिव्हिटी. आता पाचवी ऍक्टिव्हिटी, आता मी जे डायलॉग्स घेतलेत तुम्ही ते लिहिले असतील मी सांगत असताना कदाचित, किंवा समजून घेतले असतील कसे बनवले, तर त्याच्या आधारे तुम्ही तुमच्या मनाने आणखी काही तीन ते चार किंवा पाच डायलॉग्स तुम्ही बनवा. इथे तुम्हाला सांगितलेले यू हॅव टू मेक शॉर्ट अँड मिनिंगफुल डायलॉग्स, शॉर्ट बट मिनिंगफुल डायलॉग्स यू हॅव टू मेक. सो ए बी च संभाषण तुम्ही तुमच्या मनाने या ठिकाणी योग्य ठिकाणी योग्य वाक्यांचा वापर करून ते डायलॉग बनवू शकता. तर आजच्या लेक्चरवर हे जे दोन ऍक्टिव्हिटीज दिले, या दोन्ही ऍक्टिव्हिटीजचा टास्क तुम्हाला मी सांगत आहे, तो टास्क तुम्हाला कम्प्लीट करायचा आहे. यू हॅव टू कम्प्लीट इट. ओके, थँक्यू व्हेरी मच.